नमस्कार, मी कविता। स्वागत आहे तुमचं माझ्या मराठी चॅनलमध्ये। गोडताईंचं, मैत्रिणींचं, तसेच मावशींचं, दादांचं मी मनापासून स्वागत करते। तर आज ही पनीर शिंगारीची भाजी मी तुम्हाला दाखवणार आहे, तर तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। तर कढई छान आपली गरम झालेली आहे, तर मी आता ह्यामध्ये 1-2 चमचे तेल टाकणार आहे। तेल छान गरम झाले की आपण ह्यामध्ये कांदा टाकायचा। तर तेल छान गरम झालेलं आहे आणि हे मी 2 मीडियम साईजचे कांदे कट करून घेतलेले आहेत, ते आता तेलात टाकणार आहे। थोडा कांदा असा परतून घ्यायचा। त्याच्यानंतर मी 2 टोमॅटो बारीक चॉप करून घेतलेले आहेत, तेही मी आता ह्यामध्ये टाकणार आहे। टोमॅटो आपल्याला मऊ होईपर्यंत व्यवस्थित असे परतून घ्यायचे आहे। आणि आता मी त्यामध्ये हे चिरून घेतलेल्या लाल 2 मिरच्या आहेत, त्या मी ह्यामध्ये टाकणार आहे। कारण की माझ्याकडे सुक्या मिरच्या नव्हत्या, आणि जर आपण असं ह्यामध्ये जर मिरच्या आपण फ्राय केल्या तर आपली भाजी अजूनच टेस्टी बनते। तर टोमॅटो छान असे आपले मऊ झालेले आहेत। आता त्यानंतर मी त्यामध्ये 1.5 चमचा काजूचे काप घालणार आहे, आणि त्याबरोबर मी 1.5 चमचा मगज बी घालणार आहे। तर ह्यामुळं आपल्या भाजीला आहे ना हॉटेलसारखी चव येते। हेही व्यवस्थित असं मी मिक्स करून घेणार आहे ह्यामध्ये। तर ह्या चमच्यांना मी 1.5 चमचा मगज बी आणि 1.5 चमचा काजू बारीक चॉप करून घेतले होते, ते मी ह्या चमच्यानं घेतलेलं आहे। त्यामुळं आपली ग्रेव्ही अशी खूप छान होते। तर मी आता ह्यामध्ये 1 वाटी पाणी टाकणार आहे, आणि हेही आपल्याला 1-5 मिनटं व्यवस्थित असं शिजू द्यायचं आहे। कारण की मी ह्याला मिक्सरमधून बारीक करून घेणार आहे गार झाल्यावरती। तर मी ह्याला 5 मिनटं बघा शिजू देणार आहे। 1-5 मिनटं झालेले आहेत, आणि आपला टोमॅटो आणि कांदा व्यवस्थित असा शिजला गेलेला आहे। तर मी आता ह्याला थंड करून मिक्सरला बारीक करून घेते। तर तुम्ही बघू शकताय आपला कांदा आणि टोमॅटो खूप छान असा शिजलेला आहे। तर चला बारीक करते आणि मग तुम्हाला पुढची प्रोसेस दाखवते। आता मी गॅस चालू करून घेते। तर 1.5 चमचा तेलाचा वापर मी इथं करणार आहे। तर इथं मी 1 चमचा बटरचा वापर केलेला आहे। तर बटर तेलामध्येच टाकायचं, म्हणजे ते करपलं जात नाही। तर बघा व्यवस्थित आपलं हे गरम झालेलं आहे बटर आणि तेल। तर मी 1 चमचा त्यामध्ये कट करून घेतलंय छोटासा लहान कांदा अर्धा, तो बरोबर 1 चमचा होतो, तो मी ह्यात टाकलेला आहे। व्यवस्थित असं परतून घ्यायचं ह्याला। मी त्याच कढईमध्ये हे फोडणी टाकलेलं आहे। तर लहान 1 चमचा इथं मी जिऱ्याचा वापर केलेला आहे। त्यानंतर कट करून घेतलेला लसूण, 4-5 पाकळ्या लसूण आहे। तर इथं सुगंधही खूप असा छान येत आहे। त्यानंतर 1/2 चमचा आपल्याला आलं लसणाची पेस्ट टाकायची आहे, आणि तीही व्यवस्थित अशी मिक्स करून घ्यायची आहे। जोपर्यंत आलं लसूण त्याचा उग्रपणा सोडत नाही तोपर्यंत आपल्याला हे व्यवस्थित असं परतायचं आहे। त्यानंतर आपल्याला ह्यामध्ये कसुरी मेथी वापरायची आहे। त्याचबरोबर इथं मी 3 सुक्या मिरच्या टाकून घेते, आणि हे मी मिक्सरला बारीक केलेली मगाची पेस्ट ही मी ह्यामध्ये टाकून घेणार आहे। आता ही ग्रेव्ही व्यवस्थित अशी मिक्स करायची आपल्याला। त्यानंतर बघा मी ह्यामध्ये 2 मोठे चमचे काश्मीरी लाल तिखट टाकून घेणार आहे। तुम्हाला जसं तिखट आवडतं तसं तुम्ही टाकू शकता। हेही व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे। तर रंगही खूप असा छान आलेला आहे, तुम्ही पाहू शकता। त्यानंतर मी ह्यामध्ये 1/2 चमचा 1 धणेपूड टाकून घेणार आहे। त्याचबरोबर जिरे त्याचबरोबर जिरेपूड टाकलेले आहे मी,
आणि एक चिमट होईल एवढी आपल्याला हळद टाकायची आहे. हळद जास्त नाही टाकायची नाहीतर आपल्या भाजीचा कलर चेंज होऊ शकतो. एक लहान अर्धा चमचा मी तो ओव्याचा वापर केलेला आहे. ते छान असं मिक्स करून घेऊया आपण. तर खूप छान असा ह्याचा सुगंध सुटलेला आहे पूर्ण घरामध्ये. तर तुम्ही एकदा ही भाजी ट्राय करून बघा. ह्या भाजीचं नाव मी पुढे जाऊन सांगणार आहे तुम्हाला. तर त्याच्यानंतर पुन्हा थोडीशी कस्तुरी मेथी टाकायची आपल्याला. तर हेही व्यवस्थित असं आपण मिक्स करून घेऊया. तर बघू शकताय तुम्ही साईडून तेल सुटत आहे आपल्या ह्या ग्रेव्हीला. तर इथं मी अर्धा चमचा नमक वापरणार आहे. तुम्ही तुमच्या चवीनुसार वापरू शकता. मी इथं गरम पाण्याचा थोडा वापर केलेला आहे. जे आपल्या मिक्सरच्या भांड्याला चिटकून राहतं ना ते मी असं व्यवस्थित असं धुवून ह्यामध्ये ओतलेलं आहे पाणी. आणि आपल्याला ग्रेव्ही जितकी पातळ पाहिजे आहे तितका आपल्याला ह्यामध्ये गरम पाण्याचा वापर करायचा आहे. गार पाण्याचा इथं वापर करायचा नाही आपल्याला. तर 4-5 लोकांसाठी व्यवस्थित अशी बास होते. तर हॉटेलमध्ये खाण्यापेक्षा आपण घरीच पोट भरून खाऊ शकतोय बघा भाजी. तर साधारणपणे मी इथं एक ग्लास पाण्याचा वापर केलेला आहे. तर आता ही मी शिजण्यासाठी ठेवते. म्हणजे छान असा ह्याला व्यवस्थित अजून छान कलर येतो. तर बघू शकताय आपली ग्रेव्ही ही छान अशी शिजलेली आहे. आता मी त्यामध्ये एक चमचा आणि थोडीशी अर्धा चमचा एवढी कोथिंबीर टाकून घेते कट केलेली. आणि ती व्यवस्थित अशी मिक्स करायची आहे आपल्याला. आणि मी अमूलचं पनीर आणलेलं आहे असं. तर मी हेही त्यामध्ये टाकून घेते. तर सांगा बरं आपल्या घरामध्ये केलेली भाजी आपण किती लोक आणि पोट भरून खाऊ शकतो. हॉटेलपेक्षा पण आपल्या घरामध्ये खूप छान अशी याची टेस्ट येते. आणि फ्रेश आपल्या डोळ्यासमोर बनवलेलं असतं आपण आणि ती आपण व्यवस्थित अशी खाऊ शकतो. तर तुम्हाला आजची ही पनीर चिंगारीची भाजी कशी वाटली ते तुम्ही मला कमेंटमध्ये नक्की सांगा. तर मी तुम्हाला ही प्लेटमध्ये ही काढून दाखवते. तर 1-2 मिनटं आपण ह्याला व्यवस्थित असं शिजवून घ्यायचं आहे. तर तुम्ही बघू शकता आपली ही 2 मिनटं छान असं पनीर शिजलेलं आहे. तर मी आता तुम्हाला हे काढून ही दाखवते. तर ह्याच्यावरती मी थोडीशी कसुरी मेथी टाकून घेते बघा. त्याच्यानंतर कट करून घेतलेली कोथिंबीर. त्याच्यानंतर ही मी दुधावरची साई घेतलेली आहे. ही मी छान अशी फेटलेली आहे. तर तुम्ही ह्याच्याऐवजी फ्रेश क्रीम ही घेऊ शकता. तर तुम्हाला आजची ही पनीर चिंगारी कशी वाटली ते तुम्ही मला कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि अजून कोणी आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर त्यांनी सबस्क्राईब करा. आणि त्या शेजारील बेल आयकॉनचे बटन ही दाबा जेणेकरून माझे नवनवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत सर्वात आधी पोहोचले जातील. थोड्या वेळ ठेवल्यानंतर भाजीला अशा प्रकारे कट येतोय तुम्ही पाहू शकता. तर आता आपण पुढच्या व्हिडिओमध्ये भेटूया.